डॉक्टर पिन लागले आता काय काळजी घ्यायची? दातांना पिन लागल्यानंतर चार गोष्टींची विशेष काळजी घ्यायची. एक म्हणजे पिनची स्वच्छता, दोन म्हणजे आहार, तीन म्हणजे त्यासंबंधीची औषधी आणि चार म्हणजे इतर सर्व गोष्टी. सर्वप्रथम म्हणजे पिनची स्वच्छता. पिन लागल्यानंतर दातांमध्ये अन्नकण जमा होण्याची संभावना वाढते, त्यामुळे दिवसातून 2 ते 3 वेळास ब्रश केला पाहिजे. ब्रश करण्यासाठी विशेष ऑर्थोडॉन्टिक ब्रशचा वापर करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे दोन दातांच्या मधील जागा ही इंटरडेंटल ब्रश व फ्लॉसिंगच्या सहाय्याने साफ ठेवावी. त्याचप्रमाणे फ्लोरिडेटेड माउथवॉश यांच्या सहाय्याने देखील दातांची व तोंडाची स्वच्छता ठेवली पाहिजे. त्याचप्रमाणे प्रत्येक जेवणानंतर गुळण्या करून दातातील अन्नकण दूर करावे. या प्रकारे आपण दातांच्या पिनची स्वच्छता ठेवली पाहिजे. दुसरा घटक म्हणजे आहार. दातांचे पिन लागल्यानंतर उपचारांदरम्यान जर का काही जीवनसत्वे व क्षार यांची कमतरता झाली तर त्यामुळे उपचारांचा वेग कमी होऊ शकतो व कालावधी वाढू शकतो. त्यामुळे सकस आहार घेणे अतिशय महत्वाचे आहे. जेवताना अन्नाचे छोटे छोटे कण करून घास खावे. त्याचप्रमाणे मऊ पदार्थ शक्यतोवर खावेत. दातांमध्ये अडकून राहतील असे चिकट कडक पदार्थ खाणे टाळावे. पॉपकॉर्न, चिप्स, चॉकलेट्स यासारखे जंक पदार्थ पूर्णतः टाळावे. त्याचप्रमाणे सोडायुक्त पेये देखील टाळावे. मऊ पदार्थ, पालेभाज्या, फळे, फळांचा ताजा रस याचे अधिकाधिक सेवन करावे. त्याचप्रमाणे दातांना पिन लागल्यानंतर दातांमध्ये वेदना होऊ शकतात, पण या वेदनांसाठी कोणतेही औषध घेऊ नये. दंत व्यंगोपचार तज्ञांकडून म्हणजेच ऑर्थोडॉन्टिस्टच्या सल्ल्यानेच कोणतेही औषध घेतले गेले पाहिजे. दातांना पिन लागल्यानंतर खेळ व इतर कार्यांदरम्यान दातांवर व पिनवर ताण येणार नाही याची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. त्याचप्रमाणे पिनचा एखादा भाग तुटला किंवा रुतत असेल तर डॉक्टरांशी लगेच संपर्क साधला पाहिजे. ओके डॉक्टर, मी अशी काळजी घेईन.